बेटी अभिशाप नहीं बेटी वरदान है, बेटी अभिशाप नहीं बेटी वरदान है, बेटी सृष्टि का मूलाधार है, बेटी सभ्यता की पालनहार है, बेटी संस्कृति की संवाहक है, बेटी एक अनमोल धरोहर है, बेटी भविष्य की जन्मदात्री है। नमस्कार, मी कुमारी किरण गोपाल खंडेराव, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी, राहणार कळमखेड, जिल्हा बुलढाणा। येथून आज आपल्या समोर विषय मांडते, स्त्री सुरक्षा काळाची गरज। सर्वप्रथम मी शासनाचे आभारी आहे की त्यांनी अशा कार्यक्रमाची गरज ओळखली आणि अशा ऑनलाईन स्पर्धे घेण्याचं ठरवलं। याच कारणाने का असेना, आम्हा मुलींना आमचा प्रसंग, आमचा अभिमान दाखवण्याची वेळ आली, आमचा प्रसंग आला। मी आता तुम्ही मला आता म्हणणार की मी फक्त अभिमानीच, तर पुन्हा 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 सगळ्यांना नाही तर संपूर्ण विश्वाला छाती ठोकून सांगते की मी फक्त अभिमानीच नाही, मला गर्व आहे मी मुलगी असल्याचा। मी तर सर्वप्रथम सावित्रीबाईंचे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलण्याचा, शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, मला माझे हक्क मिळवून दिले। जर सावित्रीबाईंनी कर कदाचित त्यांचे संपूर्ण आयुष्य हे मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केले नसते तर मी आज इथे येऊन बोलू शकली नसती, आज मला शिक्षणाचा अधिकार नसता। सावित्रीबाईंचे खूप आमच्या मुलींवर उपकार आहेत, खूप त्यांच्याचमुळे आज आम्ही शिकू शकत आहोत। पण आज आज जर आपण स्त्रीची परिस्थिती जर पाहिली तर अत्यंत गंभीर आणि वाईट आहे, कारण आपल्याकडून एखाद्या साध्या स्त्रीची सुरक्षता आपल्याकडून होत नाही तर देशाची सुरक्षतेचा प्रश्नच निर्माण होतो ना। जर आपण एका मुलीची सुरक्षा करू शकत नाही, तिला तिचे हक्क मिळवून देऊ शकत नाही, तिला तिचं स्वतंत्र मिळवून देऊ शकत नाही तर आपण आपण कशात जगतो? अहो, जी स्त्री आपल्याला जन्म देते, आपल्याला बहीण पाहिजेत, आपल्याला आई पाहिजेत, आपल्याला मावशी पाहिजेत, आपल्याला बायको पाहिजेत, पण आपल्याला मुलगी का नको? का आपण मुलीला पोटातच मारून टाकतो? कारण तिच्या लग्नाचा हुंड्याचा बोज आता आपण मुलीला आपल्या पोटातच मारून टाकतो, आपण तिला बाहेरचं जगही पाहू देत नाही। आपण एवढे निष्कर्ष, आपण एवढे कठोर कसे असू शकतो? अहो, जर ती मुलगी शिकली, त्या मुलीची सुरक्षा झाली, तर विचार करा, जर एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब हे सुशिक्षित होते। तुम्ही कसे विसरलात? अहो, हा समाज असूनही विसरत चाललाय की आपल्या महाराष्ट्राच्याच या मातृभूमीत राजे शिवछत्रपती जन्माला आले आणि त्यांना त्यांचा जन्म होण्या अगोदर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना जन्माला यावं लागलं। जर ह्या थोर स्त्री जर जन्माला आल्याच नसत्या तर शूरवीर पुत्र जन्माला आले असते का? तुम्हीच मला सांगा, जर झाशीची राणी लक्ष्मीबाई जन्माला आली नसती तर आपल्या भारतात इंग्रज कोणी पळवून लावले असते? हो, एवढे महान स्त्रींची उपकार आपल्यांवर आहेत। आणि पण आज आपण जर काल परवाचं प्रियंका रेड्डीचं प्रकरण जर पाहिलं ना, तर खंताची बाब आहे आमच्या मुलींसाठी। अजूनही काळा म्हणतो गोरी हवी, गोरा म्हणतो गोरीच हवी, काळा म्हणतो गोरी हवी, गोरा म्हणतो गोरीच हवी, पण भ्रूण हत्येमुळे कमी झाल्यात पोरी, कमी झाल्यात पोरी। ज्या देशामध्ये स्त्रीला देवता म्हणून पुजलं जायचं, आज त्याच देशात एखादी स्त्री जन्माला येण्या अगोदर तिची पोटातच हत्या केली जाते। अत्यंत खंताची बाब आहे मुलींसाठी। अहो, पुरुषांमागे मुलींचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते, हे जर आपल्याला कुठेतरी थांबवायचं असेल तर स्त्री सुरक्षता ही काळाची गरज आहे। राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या काळात मुलींना 0% आरक्षण असलं ना तरी 100% संरक्षण होतं, पण आज तसंच एका राजमाता जिजाऊंची गरज आहे। अहो, याच मुलीमधून जन्माला येणार ती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, तर जन्माला येणार झाशीची राणी लक्ष्मीबाई, तर जन्माला येणार इंदिरा गांधी, तर जन्माला येणार सावित्रीबाई फुले। पण आपण जर तिला पोटातच मारलं तर आपल्या या देशाचा विकास कसा होईल? जर आपल्या आपल्या देशाचा संपूर्ण जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपल्याला मुलगी शिकवणं, मुलगीची सुरक्षता करणं हे काळाची गरज आहे। आणि खरं सांगते की मुलीला फक्त जन्माला घेऊन चालणार नाही तर मुलीची सुरक्षता, तिची संस्कृती जर आपली पालनहार बनवायचं असेल तर मुलीची सुरक्षता करणं ही काळाची गरज आहे। त्याचबरोबर मुलीचं सक्षमीकरण जाणंही होणंही ही काळाची गरज आहे। एक सांगावंस वाटते की माँ है वो, बेटी है वो, तो किसी की बहन है तो किसी की पत्नी है वो, जीवन के हर सुख दुख में हमारी शामिल होती है वो। अरे, नमन है उन सब नारियों को जो हमारे हर मोड़ पर हमारा साथ देती है। जर एक स्त्री संपूर्ण कुटुंबाला सुशिक्षित बनू शकते तर विचार करा की एक स्त्री संपूर्ण भारतालाच नाही
विश्वास नाही, आपला हे संपूर्ण विश्व बदलू शकते एवढी ताकद ही मुलीमध्ये आहे। खरं तर एक म्हणावं असं वाटतं की जिवाळ्याला पाहिलं तर बहिणीची माया देते, लहानग्या बाळाला आईची छाया देते, आणि तिच्याशी जे पण कोणी नडते त्याला ती वाघिणी सारखी फाडते। हे लक्षात ठेवा की आज मुलगी घरापासून तर देशापर्यंत प्रगती करते, तिला कमी समजायचं नाही। जर एक मुलगी जर छाती ठोकून सांगेल की एक जर मुलगी तलवार घेऊन घेतली ना, तर लक्षात ठेवा कोणालाही ती सोडणार नाही। आणि जर कोणी स्त्रीवर अत्याचार बलात्कार कसे करत असेल ना, तर त्या मुलींना मारणं हे आणि त्या मुलांना मारणं हे आम्ही मुलीपणे ठामपणे सांगतो। अहो, शांत राहणे हा स्त्रीच्या स्वभावाचा भाग आहे। आणि वरुणी जरी पाणी असलं तरी नातून ती आग आहे। वागणे तिचे एकदम कडक आणि सख्त आहे, कारण तिच्या अंगात माझी जाऊचं